नागपूर विमानतळावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते नितेश राणे यांच्या विरोधामध्ये चांगलेच आक्रमक झाले होते. नितेश राणे नागपूर विमानतळावर पोहोचताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आणि नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय पाहूयात या रिपोर्टमधून. नागपूर विमानतळावर ठाकरे समर्थक आणि नितेश राणे समर्थक आमने सामने आले होते. अमरावतीच्या अचलपूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला जाण्यासाठी नितेश राणे हे नागपूर विमानतळावर पोहोचले. त्याचवेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ठाकरे गटाकडून घोषणाबाजी सुरू होताच नितेश राणे समर्थकांनी देखील घोषणाबाजीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे. हे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत. राणे साहेबांनीही ते सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे. आणि धर्मवीर 2 पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या याच्या का उठून गेले तरी विचारा ना. आदित्य ठाकरेंचा रस्ता ह्यांनी रोखून धरला. आमच्या त्यावेळेला शिवसेना नेते खासदार विनायक राऊत होते, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे होते आणि हेच त्यांना सांगत होते की आदित्य ठाकरेंना दुसऱ्या रस्त्यानं जायला सांगा. परंतु आदित्य ठाकरेंनी सांगितलं काही वाटेल झालं तरी मी रस्ता बदलणार नाही. पण आज शिवसैनिकांनी आणि शिवसैनिकांची ताकद, त्यांचा जोश आणि शिवसैनिक काय असतो, त्यांनी आज नितेश राणेला रस्ता बदलायला लावला हे मला सांगायचं आहे. दरम्यान नागपूर विमानतळावर नेमकं काय घडलं ते पाहूया. नागपूरच्या कळमेश्वर इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात येणार होते. त्यावेळी मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे नागपूर विमानतळावर पोहोचले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नितेश राणे नागपूर विमानतळावर पोहोचल्याचं कळताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ठाकरे गटाकडून घोषणाबाजी सुरू असतानाच नितेश राणे समर्थकांनी देखील राणेंच्या समर्थनात घोषणाबाजी केली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी नितेश राणेंना दुसऱ्या मार्गानं विमानतळाच्या बाहेर काढलं. उद्धव ठाकरे हे आपल्या मूळ भूमिकेतून दूर गेले. नितेश राणेचं सिंपल आहे, ते अमरावती चालले आहे, त्या ठिकाणी आमच्या सर्व लोकांना भेटणार आहे, त्यामध्ये एवढं अंगावर घ्यायची गरज काय. पण या देशामध्ये राहून देशाचा द्रोह करत असेल, या देशाला खच्चीकरण करत असेल तर मात्र त्यांना सोडणार नाही अशी नितेश राणेची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये नितेश राणेंनी भडकाऊ भाषण केलं होतं. नितेश राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो, या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो. त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे. मी तुम्हाला एक सांगतो, हे सगळे पोलीस कायदे विधे करा, पोलीस आपल्या जागे काय करायचे ते कारवाई करतील, त्यांचा विषय नाही. पण हिंदू समाज म्हणून पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहाजची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तांगड्या काढा, मला फोन करा, काही होणार नाही, ही जबाबदारी माझी. त्या ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे की नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही. पोलिसांकडे हेलो नंतर घेऊन जातील, पहिल्या माझ्या तांगड्या काढून माझ्या हातात देतील, ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा. नागपूर विमानतळावर ठाकरे गट आणि नितेश राणे समर्थक आमने सामने आले. त्यावेळी राणे विरोधात झालेल्या घोषणाबाजीनंतर नितेश राणे समर्थकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं.
गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर.